राज्य शासनाच्या वतीने जागरूक पालक सुदृढ बालक अभियानास गुरुवारपासून सुरुवात झाली. हे अभियान मुलांप्रमाणेच पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. येणाऱ्या काळात महापालिकेची 9 नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून हजारो नागरिकांना फायदा होणार असल्याचे सांगून आमदार प्रशांत ठाकूर यांनी या अभियानासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागास शुभेच्छा दिल्या. प्रत्येक विद्यार्थी सुदृढ निरोगी राहावा यासाठी आरोग्य सेवा तथा अभियान संचालकांनी दिलेल्या सूचनेनुसार गुरुवारपासून पुढील 8 आठवडे जागरूक पालक सुदृढ बालक अभियानांतर्गत 0 ते 18 वयोगटातील महापालिका क्षेत्रातील बालकांची किशोरवयीन मुलामुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गावदेवी मंदिराजवळील महापालिकेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, तहसीलदार विजय तळेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मधुकर पांचाळ, MGPJY जिल्हा विभागीय समन्वय जाहीद शेख, बाळासाहेबांची शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, RCH अधिकारी रेहना मुजावर, अधीक्षक कीर्ती महाजन, राष्ट्रीय बाल सुरक्षा अभियानाचे 5 पथकांचे वैद्यकीय अधिकारी, मुख्यालय वैद्यकीय अधिकारी, शिक्षिका, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. महापालिकेच्या शाळांच्या मुली मुलं इथं उपस्थित आहे. प्रत्येक जण या पनवेल शहर आणि शहराच्या परिसरामध्ये राहतो. मी या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खरंच आपण एका अर्थानं भाग्यवान आहोत की आज आपण ज्या वेळेला शाळेच्या वयामध्ये या शाळेच्या वयामध्ये आपल्या हिताची काळजी करणारं असं एक सरकार या राज्यामध्ये आहे आणि एक कर्तव्य दक्ष असे मुख्यमंत्री आहे की आपल्या सर्वांच्या तपासण्या जर करायच्या ठरवल्या असत्या आपल्या आई वडिलांनी तर मला वाटतं की हजारो रुपये खर्च त्याच्यासाठी लागू शकला असता. तपासणी केल्यावरती कधीतरी देव ना करो पण एखाद्याला कुठला रोग झालाय, आजार झालाय असं निष्पन्न झालं तर त्याला कित्येक हजार कदाचित लाखो रुपये त्याच्या उपचारासाठी लागले असते आणि जे पैसे तुमच्या शिक्षणावरती खर्च करायचे, जे पैसे तुमच्या चांगल्या वाढीसाठी खर्च करायचे, ते पैसे कदाचित तुमच्या आरोग्याच्या तपासणीसाठी आणि आरोग्याची तपासणीच जर झाली नाही तर अचानक कुठले तरी व्याधी येतात, अचानक कुठले तरी मोठे गंभीर आजार होतात, या गंभीर आजाराच्या उपचारासाठी असा पैसा खर्च झाला असता आणि मग अशा वेळेला सर्वसामान्य कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंब याच्यावर खूप मोठं आर्थिक संकट येतं. कोणाकडून तरी उसने पैसे मागावे लागतात, कोणाकडून तरी काहीतरी आपल्याला व्याजी पैसे घ्यावे लागतात आणि नको नको त्या पद्धतीचं व्याज देऊन ते पैसे पुन्हा परत करावे लागतात. आज राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आपले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आपली या सर्वातून सुटका केली. काळ्याच्या गजरामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपण मनापासून अभिनंदन करूया. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे या दृष्टीने महानगरपालिका व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमानातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन 6 नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रावर करण्यात आले आहे. गावदेवी येथील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे आदी मान्यवरांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरांतर्गत रुग्णांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत.